माझी आदर्श सुनेची व्याख्या खूप कठीण आहे मीरा, झेपणार नाही तुला. मला नाही झेपलं नाही जमलं तर मी स्वतःहून हार स्वीकारेन. मग मी इथे राहायचं की नाही हा निर्णय तुमचा असेल. बर, हार नाही, फक्त 10 दिवस तुला इथे राहून तू आदर्श सून आहेस हे सिद्ध करावं लागेल. आणि तू जर हे सिद्ध केलंस तर तू म्हणशील ते मी मान्य करायला तयार. पण जर मी हे सिद्ध केलं की तू या घराला लायक नाहीयेस तर मग तुला हे घर कायमचं सोडावं लागेल. समीर बरोबर किंवा समीर शिवाय, मग हे घर तुटलं उद्ध्वस्त झालं तरी त्याला जबाबदार सर्वस्वी तू असशील. एक मिनिट थांबाय. सांगा तुमच्या आदर्श सुनेची व्याख्या काय आहे? अगं मीरा, तू काय करतेस? या गोष्टींना काही अर्थ नाहीये. आज ना उद्या काही ना काहीतरी कारण काढून या तुला घराबाहेर काढतीलच. पण पप्पा, मी पूर्ण प्रयत्न केलाय, याचं समाधान तरी मला मिळेल ना? सांगाय, मला काय काय करावं लागेल तुमची आदर्श सून होण्यासाठी? ली, नंबर 1, माहेरच्यांशी उठसूट संबंध ठेवायचे नाही. त्यांना आर्थिक मदत करायची नाही. त्यांची लुडबुड अजिबात खपवून घ्यायची नाही. आता ते घर मागे पडलं याचं भान कायम ठेवायचं. वहिनी, चुकीचं आहे. अगं तिचे आई वडील आहेत ते, त्यांना जर का आर्थिक मदत लागली तर हिनी नाही करायची तर कुणी करायची? एक मिनिट, आपल्या देशात पिढ्यान पिढ्या हे असत चाललं. हा, त्यातूनही मदत करायचीच असेल तर सासरच्यांची संमती घेऊन त्यांना विचारून मदत करायची. स्वतःचं डोकं चालवायचं नाही. माझे मम्मी पप्पा माझ्या मदतीशिवाय आनंदाने जगू शकतात. पुढे, घरच्या सुनेचं सगळं लक्ष घरकामात असायला हवं. ते सांभाळून जमलं तर नोकरी करायची. प्राधान्य नेहमी घराला द्यायचं, नोकरीला नाही. दिस इज रिडिक्युलस. अगं इतकी चांगली नोकरी आहे मीराची आणि तिला आवडतं काम करायला. माझ्या आदर्श सुनेच्या व्याख्येबद्दल आपण बोलतोय, तुझ्या नाही. तुला पटत नसेल तर तू जाऊ शकतेस इथून. हे बघ मीरा, तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हा सगळा ट्रॅप आहे बाळा. आज तुम्हाला ह्या घरात समीर बरोबर आनंदाने राहायचंय, त्यासाठी नोकरीला दुय्यम समजणं मला मान्य आहे.